नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण नांदेड पोलीस चालक शिपाई जी काही परीक्षा झालेली आहे त्यामध्ये विचारलेले प्रश्न कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सेट सीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत सेट सी या ठिकाणी बघा जी के आणि तांत्रिक प्रश्न विचारलेले आपण कव्हर करत आहोत एकवीसव्या क्रमांकावर प्रश्न होता तांत्रिक प्रश्न होता, होता। कोणत्या हॉर्नला परवानगी आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन सी इलेक्ट्रिक हॉर्न हे योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट आहेत तिथे जाऊन व्हिडिओची क्वालिटी तीनशे साठ किंवा चारशे ऐंशी निवडा जेणेकरून व्हिडिओ क्लिअर दिसेल बावीसावा प्रश्न होता बघा या ठिकाणी चिन्ह काय दर्शविते तर या ठिकाणी बघा ऑप्शन दोन फक्त पुढे जा हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर तेवीसावा प्रश्न होता बघा चिन्ह काय दर्शविते तर या ठिकाणी योग्य उत्तर बघा सक्तीने डावीकडे वळा हे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर बघा चोवीसावा प्रश्न होता चिन्ह काय दर्शविते तर याचं योग्य उत्तर बघा एक मार्गी वाहतूक हे असणार आहे योग्य उत्तर ऑप्शन बी एक मार्गी वाहतूक त्यानंतर पंचवीसावा प्रश्न होता बघा चिन्ह काय दर्शविते योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी युटनला मनाई त्यानंतर बघा सव्वीसावा प्रश्न होता चिन्ह काय दर्शविते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे उजव्या बाजूस पार्क करावीत पार्क करावीत योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस होता शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती तर मित्रांनो ऑप्शन बी सहा महिने किंवा ऐंशी दिवस ही योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी त्यानंतर परत चिन्ह काय दर्शवि अठ्ठावीसवा प्रश्न आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन बी पुढे अरुंद पूल आहे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तुमच्या उजव्या बाजूने योग्य उत्तर आहे तुमच्या उजव्या बाजूने योग्य उत्तर ऑप्शन ए त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीस विचारण्यात आला आहे येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन बी हॉस्पिटल न्यायालयाच्या जवळ त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस बघा चिन्ह काय दर्शविते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर असणार आहे टी आंतरछेद या ठिकाणी टी आंतरछेद हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस आहे या ठिकाणी रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंध असतो तर या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए एक मार्गी रस्ता हे असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीस प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी त्रयस्थ व्यक्तीचा विमा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौतीस हे चिन्ह असे दर्शविते तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस बघा खालील ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए हॉस्पिटलचे प्रवेशद्वार योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक छत्तीस आहे बघा हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वाहन पार्क करण्यासाठी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सदतीस ही चिन्ह त्रिकोणात असतात तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी सावधान करणारी सदतीसचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सावधान करणारी असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक अडतीस होता बघा मालवाहू वाहनांकरिता मालाची जमीनपासून जमिनीपासून जी उंची मर्यादा थी आहे ती किती असते तर योग्य उत्तर बघा तीन पॉईंट आठ मीटर हे असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस हे चिन्ह काय दर्शविते तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एच सायकल क्रॉसिंग हे असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न चाळीसावा आहे गिअर नसलेली मोटारसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय काय आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन डी सोळा वर्ष एवढे आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस होता सॉरी या ठिकाणी व्याकरण सुरू झालेलं आहे तर आपण यामध्ये जी के आणि जे काही तांत्रिक प्रश्न आहेत तेच कवर करत आहोत तर या ठिकाणी पुढील प्रश्न होता बघा एकसष्टावा प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सोळा योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा बासष्टावा प्रश्न होता नांदेड जिल्ह्यामधील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होटल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी देव देगलूर हे असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट होता प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए त्र्यंबकेश्वर हे असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट होता खालीलपैकी कोणाची नुकतीच ब्रिटन किंवा इंग्लंडचे पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऋषी सुनक हे असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पासष्ट सन दोन हजार बावीसची कतार येथे भरवण्यात आलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली ऑप्शन डी अर्जेंटिना योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहासष्ट विचारण्यात आले महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पुणे हे असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सदुसष्ट संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कलम एकवीस हे असणार आहे त्यानंतर प्रश्न होता बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे या ठिकाणी अडुसष्टचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली त्यानंतर एकोणसत्तरावा प्रश्न होता बघा बहिष्कृत भारत हे पत्र सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कोणीच सुरू केले योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्तरावा होता सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी डॅश डॅश येथे मुलींची पहिली शाळा काढली तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी भी भिडेवाडा हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर होता बघा महात्मा गांधी यांच्या चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाचे बाबतीत होता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बहात्तरावा प्रश्न होता बघा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी क्रांतीसिंह नाना पाटील त्यानंतर बघा त्र्याहत्तरावा प्रश्न आहे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी राज्यसभा त्यानंतर चौऱ्याहत्तरावा प्रश्न होता बघा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डॅश डॅश या ठिकाणी होते ऑप्शन क्रमांक सी नागपूर हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पंच्याहत्तरावा प्रश्न होता इलेक्ट्रॉन हा डॅशडॅश तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी प्रभारित अव अनुकण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक शहात्तर होता रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक का बी कार्बन मोनॉक्साईड हे असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर होता निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारणतः डॅश डॅश असते असते तर या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सदतीस अंश सेल्सिअस इतके असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर होता महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा योग्य उत्तर बघा ऑप्शन ए डायल एकशे बारा हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा एकोणऐंशीवा प्रश्न होता भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी माननीय अमित शहा हे योग्य उत्तर असणार आहे भारताचे गृहमंत्री ऑप्शन सी अमित शहा त्यानंतर ऐंशीवा प्रश्न होता बघा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए जिनेवा हे योग्य उत्तर असणार आहे तर, तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे आपण जी के आणि जे काही तांत्रिक प्रश्न होते ते या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो याआधी आपण काही प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न कव्हर केले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते देखील व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढे अपलोड होणाऱ्या आपण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकाल धन्यवाद